काका हा सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा माणूस आहे. तिसऱ्यांदा संजय काका उभारलेत पडणार ते आमचे दादा येणार विशाल दादा येणार तिसऱ्यांदा काका येणार आणि देशात पण मोदीच बसणार हवा विशाल दादांची त्यांचे बगल बच्चे आहेत ते चार वळा करून त्यांनी दंगा करायला लागल्यात. तर आमच्या गावात तर कुठलं एक काम दाखवलं काकांनी केलेलं नाही काहीच केलेलं नाही आमच्या गावात एक काम कुणी पण सांगू द्या काँग्रेस तिकीट दिलं नाही काय सांगायला जाऊ तर पक्ष खड्ड्यात आम्ही आहे की आम्ही तिकीट दिले की जनतेने तिकीट दिले त्यांना 2019 जी मोदींची हवा किंवा जे गोष्टी होत्या त्या तर राहिलेल्या नाही. चंद्रकांत पाटील विशाल पाटील आहे की नाही या दोघांची मत विभागली जाणार आहे. भाजपनं काय केलं आता तुम्हाला पण माहिती की विशाल पाटील येणार की पैकी पण काँग्रेस डावललंय तिथं डावलं डावललं म्हणून काय येणार येणार वारेबिरे काय संबंध नाही तर महेश कराड निवडून येणार. विशाल पाटलाला बघितलं एवढं पोरग स्वत विशाल पाटलाला बघितलं. संजय काकांचं काम काय इलेक्शन वगैरे असले तर फिरतातच की इकडे तिकडे मग आरपळला भेट दे इकडे भेट दे तिकडे भेट दे. वन मॅन शो सुरू केला त्यांनी फक्त या देशामध्ये मोदीनं आम्ही शे दोनच माणसं देश चालवत होतो असा अर्थ आलाय. पहिलवान हा उमेदवार होऊ शकत नाही कधी कधी तर अमोश पौर्णिमेला येणारा उमेदवार उमेदवार नसतो कारण हा भारत देश आहे. आजपर्यंत आजाद भारत देश महान म्हणतोय पण ह्या पुढे मोदी 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 म्हणून ते देशाचं नाव बदलायची शक्यता आहे की मोदी म्हणून भारताचं नाव ठेवतील का असं शंका आम्हाला भारतीय नागरिकांना वाटते. शेतकऱ्यासाठी एकच काँग्रेस सरकारच हवं त्याला. झाली तर शुक्राचार्याचं नाव आपण कसं घ्यायचं तुम्हाला माहिती आहे कार एकदम शंड आहे. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल रेस्टॉरंट बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम प्रशस्त पार्किंग चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर स्कीम नंबर 1 CS नंबर 434 भेदा चौकाजवळ शनिवार पेठ कराड. नमस्कार मी संकेत पाटील वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते लोकसभा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. हा कार्यक्रम राजलक्ष्मी ग्रुपतर्फे सादर होत आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रतिक्रिया पाहत आहोत. त्याच अनुषंगानं आपण आज सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठेगंज या गावी आलं. खरं तर कवठेगंज हे डाव्या विचारसरणीचं पगडा असलेलं गाव आहे. 1972 दुष्काळात पाण्याविषयी सगळ्यात जास्त मोर्चे जर तासगाव तालुक्यात कुणी काढले असतील तर त्या कवठेकन या गावानं काढले. बऱ्याच काळ या गावावर शेतकरी कामगार पक्ष सत्ता आहे. या पंचवार्षिकला भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची संयुक्तच सत्ता आहे. त्याच गावात आपण लोकांना लोकसभेबाबत काय वाटतं आहे हे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात लोक काय म्हणत आहेत लोकसभेबाबत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बाळासाहेब शिरोटे. काय करताय तुम्ही? शेती. बरं, काय वाटतंय लोकसभा इलेक्शन चालू आहे, वारं कुठल्या दिशेनं आहे? काकाच्या दिशेनं. बरं, कोणकोण उमेदवार उभारले आहेत? मग 20 उमेदवार आहेत. बरं, काका झालं पाहिजे. काय वाटतंय काकाच पुन्हा येऊ? काकाच काम आहेत. बरं, काय काय केलंय काकानी? बरेचशी कामं केल्यात आता इथं आमच्या गावात बी केले जिल्ह्यात केले. आता काका किती दिवसात येतात कवठेकनला? ते आठवड्यात येतात, देवाला येतात, त्यानिमित्त बी येतात आणि इतर वेळे बी वरचीवर येतात. परत एकदा काकांना तिसऱ्यांदा निवडून देत वाटतं. होय. धन्यवाद. दादा काय नाव तुमचं? स्नेहल सांगले. काय करताय तुम्ही? व्यवसाय. बरं, काय वाटतं तुम्हाला आता सांगलीत इलेक्शन सुरू झालंय, कुठला उमेदवार? संजय काका. संजय काका. बरं, पुन्हा एकदा? पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा का? संजय काका निवडून?
संजय काका येणार म्हणजे आता राम मंदिर झाले, ज्या दिवशी रामाला आपण पाया पाडायचा आहे त्या दिवशी बीजेपीला मतदान करूनच तिथे जायचं का, की राम मंदिर हे फक्त बीजेपीमुळेच झाले? हा लायंगे तिसऱ्यांदा काका येणार आणि देशात पण मोदीच बसणार. काय नाव? रणधीर पाटील. काय करता तुम्ही? शेती. काय वाटतंय बाबा सांगली इलेक्शन चालू आहे, कोणाच्या बाजूला हवा आहे काका? पुन्हा एकदा काका हा सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा माणूस आहे. हे एकदा निवडून आले की हे 5 वर्ष परत जनतेला दिसत नाही. घराणेशाहीवर मतं मागणारे जे आहेत, कारण त्यांचे तुमचा रूप विशाल पाटलांच्या, विशाल पाटील, कारण तो काही शर्यतीच नाही आहे. चंद्र विशाल पाटील कधी आलते का कौटेकंद वगैरे? कधी नाही. आता इलेक्शन आल्यावर 1-6 महिने जागे झाले ते. आता तर आलते का कधी? आता 4-8 दिवसावर मतदान आलंय, काय दिसले नाही, अजून पण दिसले नाही. बरं, आणि राम मंदिर असेल, रस्त्याची झालेली विकास कामं असतील, रेल्वेचं. प्रकाश बापूंनी आम्ही लहान असताना एक मागणी करायची, प्रकाश बापू, की मिरज टू लोंडा ही डबल वे रेल्वेची व्हावी, द्विपदरीकरण आणि ते इलेक्ट्रिक व्हावे. ही मागणी पूर्ण झाली संजय काकांच्या काळात, लक्षात ठेवा. आता संजय गांधी पूर्ण केली मोदीच्या काकांच्या काळात, ह्या ज्या जुन्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या. विकास कामांच्या बरोबर तुम्ही काकांना तिसऱ्यांदा मतदान? सहज. आणि काका सहज निवडून येतात, चांगल्या लीड फरकाने निवडून येतात. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? मनोज पाटील. काय करता तुम्ही? आपलं काय शेती व्यवसाय? आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय कोणाची हवा आहे, कोण उभारलंय? आता कसं काकांचं म्हणतं पार्ट थोडं जड आहे, विचार पाटला पण आता अपक्ष उमेदवार अर्ज भरलेला आहे, त्यांच्यामध्ये पाठीमध्ये थोडी सहानुभूती थोडी वाटते, थोडीशी बाबा पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणा. आणि चंद्रबाबा पाटील पण एक नवके उमेदवार आहेत, पण एवढं आहे की त्यांचा काय लोकांमध्ये एवढा काय असा जनसंपर्क नाही म्हणा, किंवा लोकांमध्ये ऍक्सेप्ट होईल का नाही सांगता येणार नाही, कारण शिवसेना 100% दोघांमध्ये लढत होणार. फक्त आता मतदानाचा जे चंद्र पाटील जे उभा आहेत किंवा महेश कराड जे उभा आहेत त्यांचं मतदान फडका नक्की कोणाला बसतील हे सांगणार थोडंसं. महेश कराडनं किती मतं पडतील अंदाजे? पडतील असं आहे, त्यांचं थोडंसं काम आहे, लोकांच्या मध्ये आंदोलन केलेलं आहे, बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्यांचं पण थोडंसं काम आहे, शेवटी नाही म्हणता येणार नाही शेवटी, कारण काय ना काय त्यांचं दोघांच्या 100% लढत आहे. फक्त की आता एवढंच आहे की दोघांच्या जे काही उमेदवार आहेत त्यांचा नक्की मतदानाचा तोटा नक्की कारण होते, फक्त येणार कारण बघणं गरजेचं आहे असं आहे. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक, प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रमोद मोरे. काय करताय तुम्ही? शेती. बर, काय वाटतंय मग आता तिसऱ्यांदा संजय काका उभारलेत? पडणार ते. बर, आमचे दादा येणार, विशाल दादा येणार. काँग्रेस तिकीट दिलं नाही, काय सांगायचं? जाऊ त्या पक्ष खड्ड्यात. बरं, आम्ही आहे की आम्ही तिकीट दिले की जनतेने तिकीट दिले त्यांना. आता मी दोघांची त्यांना विचारतो, ते म्हणजे विशाल दादा कधी कौटेकडे आलेच नाहीत. अहो, त्यांची विरोधक म्हणणारच. विरोधकांचं काम काय? आज मोदी सरकारने काय केलं? या शेतकऱ्यांचा पुदवस केले त्यांनी. मोदी सरकार तुमचा रोख आहे? हा रोख शेतकऱ्यांचाच रोख आहे, माझा नाही. आज सकाळी एक्सपोर्ट थांबवलाय त्यांनी, शेतकऱ्यांचं इतकं नुकसान केलं आहे त्यांनी भयानक. ऊसाचं काय? आमची द्राक्ष पीक आहे ते. हो, उठवला काय? द्राक्षासाठी जो एक्सपोर्ट जातो आणि त्या कंटेनरचं भाडं ते शासन देतं, ते शासनाचं अनुदान पूर्ण बंद केलं, त्यामुळे तो अहो आताच काँग्रेसच्या काय अनुदान मिळत होतं त्यावेळेला, पहिल्यापासून मिळत होतं, आणि ते अनुदान बंद केल्यामुळे ते एक्सपोर्टचा खर्च जे ट्रान्सपोर्ट खर्च आहे तो शेतकऱ्यांचा जीव बसला. त्यामुळे तुम्हाला भाजप सरकार नको आहे? माझा एक अगोदर त्यामुळे झालं कसं, ट्रान्सपोर्टचा खर्च शेतकऱ्यावर बसल्यामुळे शेतकऱ्यांचे दर कमी केले व्यापाऱ्याने द्राक्षाचे, आणि द्राक्ष दर कमी झाल्यामुळे आम्हाला त्या झटका बसला ना. उत्पन्न कमी झालं तुमचं? त्यामुळे उत्पन्न कमी झालं. बर, त्यामुळे आम्हाला ते मोदी सरकारच नको आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने मोदी सरकार नसल्यामुळे मोदी सरकारला एकच धोरण आहे,
माणसं म्हणजे मोदी सरकार 6000 रुपये पाठवतंय, रेशन देतंय 6000 6000 मला काय होते सांगा तुम्ही 6000 एक टाइमचं म्हणजे महिन्याचं तुमचं नाश्ता 15 भागतंय का? 6000 किती वर्षाला? 6000 महिन्याला किती झाले? महिन्याला किती झाले? 500 रुपये. 500 रुपयामध्ये एक वेळचे जेवण तर होते का मग महिन्याला? आणि आमचे 500 ते देते, आमचं 5 लाख काढून घेते इथं. 5-5 लाख रुपये त्यांनी आमचे GST इतर टॅक्सेसमध्ये आमचे काढून घेतले त्यांनी. शेतकरी विरोध असल्यामुळे भाजप हा भाजपचं कसं आहे, फक्त त्यांना व्यापार उद्योजक बिझनेसमॅन हेच त्यांच्या डोक्यात आहे. शेतकऱ्यांना काय साधारण त्यांना शेतकरी नको आहे, त्यांना शेतकऱ्यासाठी एकच काँग्रेस सरकारच हवं. त्याला वाटतं का काँग्रेस सरकार येईल आता? येणार ना, आता जाहीरनामाच काढलाय त्यांनी. अरे राहू देत ना पक्ष, आम्ही त्यांना निवडून देणार आहे, तिकडे आम्हीच झाले. अहो येणारच. कवठेकर मध्ये एक रेशन धान्य स्वस्त चालू आहे, तिथं नेमकं विचारावं लोकांची प्रतिक्रिया काय? मामा काय नाव तुमचं? कव काय नाव तुमचं? शिवाजी रामचंद्र यादव. काय करताय तुम्ही? शेतीच करतोय. आणि काय? बरं, काय वाटतंय सांगली लोकसभेचे इलेक्शन चालू आहे, आपला काय करणार? बरं दादा, काय नाव तुमचं? यशवंत साम्राज. आता काय वाटतंय सांगली हवा कोणाची चालू आहे? आता 7 तारखेला मतदान आहे. आता काय तिरंग येत आहे? बरं, कोण कोणाची मतं खाणार यायचं? उमेदवार काय वाटते हवा कोणाची आहे लागतो सध्या? उमेदवार अजून कोण आला नाही, आता येतील की? 8 दिवसाला ते शेवटच्या टप्प्यातच येते. तो अजून कोण आलेलं नाही. काय हवा सांगता येत नाही कोणाचे? आता काय मतदान दिवशीच कळणार. मोदी स्वस्त धान्य देतोय, काय वाटतं त्याबद्दल? आता धान्य काय स्वस्त देणारच की? आता आणि 5 वर्ष देतो म्हणले पुढे. आता मोदीला मत दिलंच पाहिजे आणि कोणाला द्यायचं? काय वाटतं तुम्हाला कोण निवडून तेच येणार? मोदी पाहिजे. जनता जगवी तुम्ही म्हणते. जनता त्यालाच दिलं पाहिजे ना. तुम्हाला वाटते प्रधानमंत्री मोदी आला पाहिजे. काय नाव तुमचं? काय नाव? माझं नाव चंद्रकांत. काय करताय तुम्ही व्यवसाय? काही नाही, अपंग आहे. बर, काय वाटते सांगली लोकसभा इलेक्शन सुरू आहे, कोण निवडून येईल? आता काय सांगता येत नाही. कोणतून उभारलंय माहितीये का? माहिती. कोणतून उभारलंय? विशाल पाटील. बर, चंद्रहर पाटील. विशाल पाटील चित्र चिन्ह काय माहितीये का? काय ते पाकिट का काहीतरी आहे माहिती आहे. तुमच्यावर पोहोचलंय मग पाकिट. संजय काकांचं काय आहे? ते कमळ आहे. बरं, मी तुमच्याकडून सगळं वाचताय तुम्ही बघितलंय सगळं. होय. काय वाटते वातावरण काय आहे लोकसभेचं? आता काय आता चंद्रहर पाटील बरं आहे. चंद्रहर पाटील येतील डबल महाराष्ट्र केसरी आलते कधी कवठेकरला? आली होती कार परवा. बर, नागावात कुस्ती होती तेव्हा आलती. बरं बरं, तुम्हाला वाटते चंद्रहर पाटील येतील? मग तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल? काय ही म्हणते तीच बरोबर. कोण ते काय म्हणते? चंद्रहर पाटील येईल असं. येतील? कुठल्या जोरावर येतील चंद्रहर पाटील? आता जनतेची काय मतदाराची जी काय आहे ताकद आहे तीनशी ते करतील. मग काय नाव तुमचं? मी नागावातला. बरं, अजून काय नाव तुमचं? सदाशिव शिवाजी डोंगरे. काय करताय तुम्ही? शेती करतो. बरं, काय लोकसभा इलेक्शन लागले माहिती का? माहिती. काय वाटते मग कोणकोण उभारले आता सांगली जिल्ह्यात? आता कोण काय कोण येईल तिथे? कोण उभारले पण कोणकोण उभारले माहिती का? काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही. तुम्ही काय बातम्या वगैरे बघताय का नाही? कशाला आपण बघतोय? राहणार मतदान तर देणार आहे का नाही? मग देणार गे. बर, कोणकोण उभारले माहित नाही तुम्हाला अजून? मग वाटून काय वाटतंय लोकसभेचं? चंद्रहर पाटील आलते, संजय काका आलते, विशाल पाटील कोण आलते इथं प्रचाराला? काय वाटतं की नाही कोण निवडून येईल? काय कोण आलतं इथं? कोण येईल ते येईल. काय नमस्कार. नमस्कार. काय नाव? अनिल पाटील. काय करताय तुम्ही? आम्ही शेती करतोय. बरं, काय वाटतंय सांगली लोकसभेबद्दल हवा कोणाची आहे? आता हवा विशाल दादांचीच आहे. बरं, कुठलं चिन्ह मिळालं विशाल दादांना? पाकिट. पोचलंय का शेवटपर्यंत पाकिट? होय, पोचलंय. बरं, काय वाटतंय कशाबद्दल विशाल दादा? विशाल दादा पाहिजे काँग्रेसला डावलं गेले असते म्हणतात. काय अडचण येत नाही अपक्ष दादा 2 लाखाने येतात. काय अडचण नाही 2 लाख मसाली केले. होय, विशाल दादा विचारलं कुठं बोलताल तू सगळं? नाही नाही नाही, भाजप भाजपनं काय केलं आता तुम्हाला पण माहिती आहे की भाजपनं काहीच विकास केला नाही. तसं नावच विकास आहे, विकासच केला नाही, कामच केलं नाही. आता आमच्यात काय केले? आमच्यात काहीच केलं नाही विकास. तुम्हाला विशाल पाटील निवडून पाहिजे? विशाल दादा निवडून आलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की विशाल दादा यावे.
मी बोलत नाही, लोकच बोलतात. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मंदर सोरटे. काय करत होता तुम्ही? हा, काय करताय? कार्यकर्ता आहे. कुठला? मी काँग्रेसचा कार्यकर्ता. बर, मग काँग्रेसनं विशाल पाटलांना डावललंय, आता ते विशाल पाटलाला अपक्ष उभारत, काय वाटतंय विशाल पाटलांबद्दल तुम्हाला? विशाल पाटील येणार की कोण की? पण काँग्रेसने डावललंय तिथं, डावलं उमेदवार दिल्या, डावलं म्हणून काय? बर, येणार निवडून येतील का? येणार. बर, ती पुढची माणसं मग तुझी संजय काका निवडून येणार? म्हणणार की जे ते म्हणणार की. बर, जो त्या पक्षाचा असेल त्या पक्षाचं बाजू घेणार. बर, हा आता भाजपवाली म्हणणार आमची सीट येणारच. म्हणले विशाल पाटलं कधी बघितलं पण नाही कवठेकर मध्ये, असं कसं होईल का? बर, हा विशाल पाटलाला बघितलं एवढं पोरग स्वग विशाल पाटलाला बघितलं. विशाल पाटलं चिन्ह कुठली मिळालं माहितीये का? चिन्ह अजून काय माहिती नाही. आमसाहेब तर केली निवडणूक 10-15 उद्या कळलं की, आज तुम्हाला सांगतो सगळं त्यांचा फैसला झालाय. बर, उद्या चिन्ह कळलं की. बर, विशाल पाटील पुन्हा निवडून येईल पाहिजे तुम्हाला असं वाटतं? हो. काय नाव तुमचं? सुधाकर दिंडे. काय करताय तुम्ही? काय शेती करतो. काय वाटते सांगली लोकसभेचं वातावरण, हवा कुणाची आहे? हवा कुणाची जरी असली तर माझं म्हणणं आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो निर्णय घेतील त्यालाच आम्ही पाठिंबा देतो. काय निर्णय घेतला आता घेतील ते बघायचं. अजून सांगली लोकसभेत आता 3-4 उमेदवार उभारले प्रामुख्यानं, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता उमेदवार आहेत पण अजून काय, इलेक्शन अजून मतदान लांब आहे. 8-10 दिवस मतदान आलंय, काय जवाज तेव्हा ठरवायचं, बघायचं कोणाला. आता हवा कोणाची आहे सांगलीत? हवा काय, विशाल दादाजी पण आहे, संजय काकांची पण आहे, चंद्रा पाटील त्यांची पण काय, अजून काय इकडे काय, अजून काय गाडी तर काय फिरलेली दिसली नाही, कोण काय आलं पण नाही. परवांची हवा नाही. बर, काकांची आणि विशाल दादाची हवा आहे. बर, कोण निवडून येईल तर काय वाटते दोघांपैकी? बघे की आता कोण येते काय मतदान चकवर काय सांगतात. विशाल पाटील कुठलं चिन्ह माहिती आहे काय? हो, टपाल चिन्ह. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नितेश तपासे. काय करताय तुम्ही? विद्यार्थी आहे. बर, त्याचबरोबर उद्योजक पण आहे. काय वाटतंय सांगली लोकसभेबद्दल, वार कोणाचा आहे? सांगली लोकसभेमध्ये आता तर 3 उमेदवार आहेत, त्यामुळे त्यात जास्त मध्ये लीडला आता संजय काका आणि विशाल पाटील यांची रंगत चालू आहे. पहिलवानांचं जरा इकडे आपल्याकडे वार कमी आहे. पहिलवान आलते ना इकडे कधी? नाही, इकडे तर काय एकदा दोनदा परिचय आहे फक्त, जास्त काय संपर्क नाही. जास्त विशाल पाटील आणि संजय काकांचा आहे. बर, मग विशाल पाटलांना काँग्रेस उमेदवारी दिली नाही, ते आपण शुभारले. हा. बर, त्यावर काय उमेदवारी दिली नसल्यामुळे जरा त्यांच्यावर प्रभाव कमी पडेल. बर, नाहीतर जरा घासाराशी जी उमेदवारी झाली, काकांचं इकडे काय वारं भरपूर आहे, त्यामुळे इकडनं लीड येईल अशी अपेक्षा आहे. काका तिसऱ्यांदा येतील काय? काय सांगता येत नाही, पण तरी पण येईल अशी अपेक्षा आहे बऱ्यापैकी जणांची. नमस्कार. नमस्कार. कधीपासून बेकरी आहे तुमची? बेकरी आता 5 वर्ष झाली. काय म्हणतोय धंदा? धंदा 1 नंबर आहे. बर, काय वाटतंय सांगलीची हवा कोणाची आता इलेक्शन लागली सांगलीत? सांगलीची हवा तसं बघायला गेलं तर आता जरा वातावरण आहे वेगळं. बर, पण निवडून काकाच येणार. वातावरण वेगळं म्हणजे काय नेमकं? वेगळं म्हणजे आता विशाल पाटलांनी जरा जोर लावला आहे. बर, पक्षाचे तिकीट नाही, अपक्ष आहेत पण ते अजून सांगलीतून बाहेर पडले नाहीत. त्यांना अपक्ष असल्यावर पक्षाकडे बळ नाही म्हणून निवडून येतील? पक्षाकडे बळ नाही पण त्यांना उचलून धरले बाजूच्या लोकांनी, पण त्यांनी सांगली सोडायला तयार नाही, सांगलीतच गर्दी करतात. इकडे काय आलं कवठेकरला? कवठेकरला राहू दे, आटपाडी म्हणा जत म्हणा ह्या भागात जाऊ दे. शहरी मतदार झालाय असं वाटतं? शहरी मतदार झालाय आणि फक्त त्यांचे बगल बच्चेच आहेत, ते 4 गोळा करून त्यांनी दंगा करायला लागल्यात काय, पण निवडून ये 100% काका जाणार. काका किती वेळा आले कवठेकरला? कवठेकरला दर आठवड्याला आहेत. बर, बर. आमच्या बिराड शेजवर त्यांची श्रद्धा आहे, त्यामुळे देवाला जवळजवळ प्रत्येक सोमवारी असतेच आणि सगळ्या कार्य 100%. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? राहुल सरडे. काय करताय? शिक्षक आहे. बर, काय वाटते मग आता सरकारबद्दल, मोदी सरकारबद्दल सांगली लोकसभेत हव्या कोणाची आहे? तसं बघायला गेलं तर मोदी सरकारमध्ये सगळे नाराजीच आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचं काहीच धोरण नाही आहे. दुसरा 6,000 रुपये देतील? 6,000 मग त्याच्या आमच्या खताचे जर वाढवले त्याला GST 350 रुपये युरिया पोहत कितीवर गेले, GDAP पोहत, ह्या गोष्टी जर विचार केला तर ते 6,000 कुठं, आमचेच पैसे आम्हाला. बाकीचे रोजगार, जे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. बरं, तुम्ही कोणाला मत देणार? 3-4 उमेदवार प्रामुख्याने निघणार आहेत. तसं बघायला तर आता आम्ही विशाल पाटलांच्या पाठीमध्ये ठाम राहणार. आता माणसं विचारतो, माणसं म्हणजे विशाल पाटील कवठेकरमध्ये येत नाही का? जरी येत नसले तरी, जरी काकांनी जरी 2-10 वर्ष आता हे बघितले आपण उमेदवारी देऊन किंवा निवडून देऊन, तर आमच्या गावात तर कुठलं एक काम दाखवाय काकांनी केलेलं नाही, काहीच केलेलं नाही आमच्या गावात. एक काम कुणी पण सांगू दे आमच्या विशाल पाटलांना, हे आहे लिपापा. लिपापा मी खालीपर्यंत आले. लिपापा आले. नमस्कार. नमस्कार. काय नाव? वसंतून राम जाधव. काय करताय तुम्ही? आम्ही काय नाही, घरात नेतो. बोलतो
आधी काय करत होतो मग आता बैलगाडी शेती काय वाटते चांगली लोकसभेत मतदान लागलंय कोण निवडून मोदीची येणार की हवा मोदीचीच आहे इकडे होय ह्यांना विचारायची पाटील आहेत काय वाटते बाबा कोण निवडून येईल मोदी मोदी मोदीची बर का मोदीच का आला पाहिजे हा वर्षाला 6000 आहेत बर 6000 घेतून मोदी आलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला धान्य काय वाटतंय मोदीच आला तिसऱ्यांदा मोदी निवडून येणार तुम्ही होय दांडवळीचे आहेत बर दांडवळी आपल्याला मतदारसंघात येते होय मग बर पुन्हा तुम्हाला मोदी आला पाहिजे हा अहो महिन्याला 500 रुपयाचं खर्चाला मोदीच्या बाजून कोण उभारलंय मोदीच्या बाजून काका काकांचं चिन्ह काय आहे कमळ माहिती तुम्हाला वाचताय बघताय तुम्ही काय हा मग चौकात असतोय आणि घरात चर्चा काय करा काय ही चर्चा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव शशिकांत अशोक दामटे काय करताय मी सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील येथे तासिका तत्वावर मी अध्यापनाचं काम काय वाटतं चांगली लोकसभेत वारं कुणाचं आहे हवा कुणाच्या बाजून आहे कोण निवडून आलं पाहिजे वारा असं म्हणता येणार नाही पण केंद्रात ज्यावेळी सरकार निवडायचं असतं त्यावेळी लोक एकंदर देशाचा विचार करतात त्यामुळे आत्ता गेल्या 10 वर्षाचा विषय पाहता एकंदर पुन्हा एकदा मोदी सरकार हे सत्तेत बसेल तिसऱ्यांदा मोदी सरकार नक्की बसणार त्याबद्दल दुमत नाही पण अजून मी एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडं त्यांच्या अपेक्षा आहेत की जसं की आज आपण बघतोय की बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा बाकीच्या विषयामधून म्हणा किंवा बाकीचे शैक्षणिक ह्याच्यातून बाहेर पडत आहेत त्यांना उद्योजकता ही जी आहे उद्योग त्यांना नवीन नवीन उद्योग थाटता यावेत किंवा त्यांच्यासाठी अजून सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे ओके होतंय पण अजून त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय कारण आपल्या इकडं बाहेर पडणाऱ्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची संख्या आणि तुलनेनं मिळणारे जॉब यांचा गुणोत्तर किंवा रेशो जर बघितला तर तो अजून खूप कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आपल्याला जोपर्यंत आपण उद्योजकता शेती महत्त्वाची आहेच बरेच लोक ओरडतात की मोदी सरकारनं शेतीसाठी काही केलं नाही तर त्यांनी आणलेला कायदा आपल्याला लोकांना समजलाच नाही तो कृषी कायदा जो आणलेला होता त्याने तो लोकांना पूर्णपणे समजला नाही फक्त त्याला विरोध करायचा एवढंच माहीत होतं पण आज जे आपण बघतो ह्या पिकाला भाव नाही त्या पिकाला भाव नाही पण भाव लक्षात घ्या इस्रायल सारखी जर प्रणाली जर आपण उपयोगात आणली अत्याधुनिक शेती आणली पाहिजे आणली शेती नुसतं आधुनिक करून उपयोग नाही तुमची गरज घेते आज आपल्या ऊसाला दर मिळत नाही कारण काय आपण ऊस उत्पादन किती करतो आणि ते आपली साखरेची गरज किती आहे नुसतं शेती करून चालणार नाही नाही त्याच्या त्याच्याबरोबर उद्योजकता सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे नुसतं शेती शिकलं पाहिजे अगदी 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 नुसतंच शेती शेती करत बसलो तर त्यावर काय होत नाही उद्योजकता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे लोकांच्या हाताला काम मिळालं कवटेकरमध्ये आपण आता सध्या कवटेकरमध्ये चौकात उद्धव ठाकरेंची सभा चालू आहे पत्रकार परिषद चालू आहे लोक आवडीनं बघतात आपण त्याच लोकांना विचारणार आहोत मामा नमस्कार मामा नमस्कार काय काय नाव तुमचं काय नाव मामा तुमचं गौरव तर काय वाटतं तुम्ही उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघायला लागलाय काय वाटतंय कोण येईल लोकसभा मतदारसंघात सांगली आता भाजप येईल भाजप येईल भाजप कोण उभारलं इथं संजय काका आलते का हो आलते काय म्हणजे उद्धव ठाकरे काय म्हणाले उद्धव ठाकरे ते त्यांचा वचननामा आहे काय ते सांगायला आले का वचननामा कशाचा वचननामा प्रत्येकाचा वेगवेगळा वचन काय केलं नाही त्यात आता काय करणार आहेत पुढे अडीच वर्ष काळात काय केलं का मग आता काय करणार आहेत पुढे ह्याच्यात दिसते चित्र हेच एवढेच उद्धव ठाकरेचा उमेदवार कोण आहे चंद्रहार पाटील पहलवान काय सांगाल काकाच्या विषयी काय सांगाल काकाच काय काका मागातल्या वेळेस 4 लाखांना आलाय आता 6 लाखांनी येईल काकांची हवा आहे म्हणायची हो शंभर टक्के हवा आहे त्यात काय वादच नाही आणि 100% खात्री देऊन येणार तिने काकांचं चिन्ह काय आहे काकांचे चिन्ह कमळ माहिती तुम्हाला बघतोय हा माहिती जागृत गाव आहे कवठेकन ही जागृत गाव आहे मामा नमस्कार काय नाव तुमचं काय उद्धव ठाकरे काय म्हणते उद्धव ठाकरे काय म्हणायला काय वाटते चांगली लोकसभेत काय वाटते तुम्हाला काय चांगली लोकसभेत काय वाटते तुम्हाला उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघायला लागलाय काय वाटते चांगली बद्दल काय येईल म्हणते
दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मनसूर तांबोळे. बर, काय वाटतं तुम्हाला सांगलीबद्दल? लोकसभा हवा सांगली काय पुण्यात चालू आहे काय? अजून तसा काय अंदाज नाही. एकदम एक प्रचाराची जोपर्यंत आघाडी होत नाही तोपर्यंत काही कळणार नाही. अजून प्रचाराला आपल्यापर्यंत कोण आलेलं नाही. 8 दिवस राहिले अजून गावात प्रचाराला कोण माणसं झाली. काय म्हणतो उद्धव ठाकरे? काय म्हणायला लागले? काय म्हणतात उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेची पत्रकार परिषद चालू आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आता वातावरण पहिल्यापेक्षा आता वेगळं आहे. 2019 जी मोदींची हवा किंवा जे गोष्टी होत्या त्या तर राहिलेल्या नाहीत. जनतेत जरा विरोध व्हायला चालू झाला असं प्रत्येका चर्चेतनं वाटतं की भाजप सरकार नको आहे. काय नको आहे भाजप सरकार? शेतकऱ्यांसाठी म्हणावं तसं ठोस काम त्यांच्यातून झालेलं नाही. 6,000 रुपये दिले ह्याच्या अगोदर भरपूर पैसे पहिल्या सरकारनं पण दिलेत सरकारनं शेतकऱ्यांसाठी. असं काय नाही की बाबा आत्ताच सरकारनंच दिलेत. आजपर्यंत अनुदान म्हणा किंवा दुष्काळी पडला तर गारपीट झालं तर अनुदान मिळत आले प्रत्येक सरकारकडून. असं काय भाजप सरकारनंच वेगळं दिलं आहे असं काय विषय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जरा ज्यादाच्या अपेक्षा काय कर्जमाफी म्हणा किंवा आता वाढीव खतांचे दर. सगळ्यात वाईट आत्ता आमचं गाव तसं कृषीप्रधान गाव आहे. गावात दुधाचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे बऱ्यापैकी लोकांच्याकडं. दुधाचे दर आत्ता आहेत कमीत कमी 10 रुपयांनी कमी आहेत. कमी आहेत म्हणजे 35 रुपये जो गेल्या वर्षी दर होता तोच दर यावर्षी 25 रुपये. सरकारच त्याला जबाबदार दुसरं कोण असणार आहे? आता तसं दुधाच्या दरावर बऱ्यापैकी दुधावर घर चालणारी माणसं भरपूर आहेत गावात. ग्रामीण भाग आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ता असं आहे की दुधाला दर महत्त्वाचे आहेत. आणि दुधाला दर नसतील तर शेतकरी आता समजा सरकी पेंड असेल किंवा गोळी पेंड असेल गेल्या वर्षी ते 1400 रुपये 1500 रुपये पोहोचतं 1300 रुपये मिळत होतं त्याचे दर तेच आहेत. फक्त दुधाचे दर आत्ता कसे आहेत? गेल्या वर्षी 35 रुपये दर बसवत होता त्यावर्षी 25 रुपये. त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. आणि सरकारने एक सगळ्यात मोठा खोटेपणा परवा केला. 5 रुपये अनुदान देतो 7 रुपये अनुदान देतो कागदं पत्र नुसतं माणसांना रंगवली. त्या डेअरीवाल्याला ताप, जाणार डॉक्टरला ताप, शेतकऱ्याला ताप. तर प्रत्येक रुपया 1 रुपया अजून कोणाकडे हातात आलेला नाही. जानेवारी पासून देणार होते नुसतं रंगवलेत 100. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? संदीप शिरोटे. काय करताय तुम्ही? शेती करतोय. बरं, काय वाटते लोकसभेत काय वाटते कुणाचा वारा आहे काय? वारेवारी काय संबंध नाही. महेश कराड निवडून येणार. स्वाभिमान शेतकरी संघटना. आता तिथे विचारलं तर महेश कराडांचं काय काम नाही म्हणले? काम नाही. संजय काकांकडनं आम्ही 60 कोटी रुपये काढले. आठवाडी कारखाना कांडार राजेंद्र देशमुख यांच्याकडे 22 कोटी रुपये काढले. आंदोलन करून आम्ही शेतकऱ्यांचे पैसे काढून देतो. आता विशाल पाटील पण आणि संजय काका म्हणजे दोन्ही पण कारखानदार आहेत. आणि आता हे दोघं पण विरोधात आहेत. तुमची लढत कारखानदार कारखानदाराविरोधात आहे. कोण सुद्धा येत नाहीत म्हणजे आमच्या बरोबर. हा, आमचा आम्ही लढतोय. शेतकरी फक्त आमच्या बाजूला. कार्यकर्ता. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रामराव पाटील. काय करताय तुम्ही? शेती करतो. काय वाटते सांगली लोकसभेचं वातावरण काय म्हणते? वारं कुणाच्या बाजून आहे? कोण कोण उभारलंय तसं काय सांगता येत नाही. कोण कोण उभारलंय तर माहितीये का? आहे. कोण कोण उभारलंय? विशाल पाटील आहे, चंद्रनाथ पाटील आहे, संजय काका आहे. बरं, मग मागच्या 10 वर्षाच्या मोदींच्या कार्याबद्दल काय सांगाल? काय शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही. मग ती माणसामध्ये 6,000 रुपये दिलं. 6,000 पण आमचं 10 लाखांनी पैसे घेतले. बरं, काही मोदीच्या तुम्ही मोदीला मतदान आहे का? नाही. मतदान मोदी करणार नाही. मग दुसरे उमेदवार कोण आहेत? पहलवान आणि विशाल पाटील आहेत. आम्ही विशाल पाटील करतो. बरं, काँग्रेसच देणार? काँग्रेस उमेदवार विशाल पाटील. पहिल्यापासून आम्ही काँग्रेसच आहे. आम्ही काँग्रेसला देणार. काँग्रेस उमेदवार दिलं नाही की विशाल पाटला? बंड करायला लागले विशाल पाटला. काय वर्ष लोकांचं असेल पण आमचं नाही. बरं, तुम्ही कट्टर काँग्रेस आहे म्हणा? कट्टर काँग्रेस. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शशिकांत खाडे. काय करताय? शेती. काय वाटतंय लोकसभेचं वार इलेक्शन चालू आहे, वार कुणाच्या बाजूला आहे? लोकसभेचं वार जर वैयक्तिक विशाल पाटील काँग्रेसकडनं राहिले असते तर वार बरं होतं. त्यांना तिकीटच दिलं नाही काँग्रेसने. काय वाटतं आता काय होणार आहे? फक्त यात मतविभागण्याचा फायदा संजय काकांना होणार आहे. परत एकदा संजय काका निवडून काम कसं आहे? संजय काकांचं काम काय? इलेक्शन वगैरे असले तर फिरतातच की इकडे तिकडे. मग आरपळला भेट दे, इकडे भेट दे, तिकडे भेट दे. पुन्हा एकदा भाजप संजय काका संजय काका येतील असं वाटतंय मतविभागणीमुळं. आजोबा नमस्कार. 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 काय नाव तुमचं? वसंत बाबूराव शिरोटे. काय करताय?
शेती काय वाटतंय लोकसभेचं वारं चालू आहे, कोण निवडून येईल असं वाटतंय? तीन उमेदवार उभारले जिल्ह्यात ना आपल्या, विशाल पाटील येईल असं वाटतंय. बरं, पण विशाल पाटलांना काँग्रेस तिकीट दिलं नाही, अपक्ष उभारले विशाल पाटील. जरी दिलं तरी त्यांच्याबद्दल लोकमत चांगलं आहे. बरं, सहानुभूती त्यांच्याबद्दल सहानुभूती. काय कधी काय आलते का कवटेकरला वगैरे? काय मागे एकदा आले होते, पण आता ह्या निवडणुकीच्या पिरियड मध्ये काय आले? येईल पाहिजे, आता 8 दिवस निवडणूक राहिलेली येतील की. बरं, तुम्हाला वाटतंय विशाल जरी नाही आले तरी ते येतील असं आम्हाला गॅरंटी वाटत. अंदाज आहे तुम्हाला? हो, अंदाज वाटतो. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? दिलीप पांडुरंग पाटील. काय करताय तुम्ही? काय शेतीच करतोय. बरं, आता लोकसभेचं वार चालू आहे. बरं, काय वाटतंय लोकसभेला? चांगली लोकसभेला काय होईल काय आता वाटायला? काय कळून कुणा बाजूला तीन उमेदवार उभारले मात्र? बरं, काय वाटतंय कोण येईल? तरी पण कुणाचं पार्ट जड आहे काय सांगायला? कुणाचं वारं तर कुणाचं आहे आता? वारं तर कुणाचं आहे आता? जरा कालपासून जरा बदललंय. बर बर, वारं फिरलंय. हा, वारं फिरलंय. बरं, कोणाच्या बाजून फिरलंय? बरं, आता कसं काय वाटतंय बाबा तुम्हाला एकंदरीत? जरा वारं फिरलेलं सांगतो मी. वारं जरा प्रतीक हे पाटलाकडनं जरा आहे विशाल पाटला फिरले असं वाटतंय. मग आता बरं तिकीट दिलं नाही विशाल पाटलांना, विषय बोलाय. आता ती काय सगळ्यात एकदाच झालं त्या पवा ह्यानं कोणते संजय राऊत त्यानं तिथेच जाहीर केलं. इथं काय आमच्या जिल्ह्यात विचारलंच नाही त्यानं त्याच्यात. त्यानं होय आहे आहे म्हणजे आहेच. मी सकाळी वाचूप्याला गाठ पडली. बारकं गाव आहे तरी सुद्धा चांगलाच प्रतिसाद आहे तुमच्या लक्षात वाटतेच. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? चरण देंडे. काय करता? डॉग ट्रेनिंग करतोय. बरं, काय वाटतं तुम्हाला वातावरण काय म्हणतं? वातावरण फिक्स आहे, फिक्स आहे. संजय काका फिक्स. बरं, हॅट्रिक कशामुळे? काय काय कशामुळे? काकानं कामं केले तो तसे भरपूर. लोकांना वाटतात कामं नाहीत, कामं नाहीत. ज्याला माहिती आहेत कामं केले आता रोड पाण्याचे सगळी कामं काकानं चांगली केलेत, त्यामुळे 100% काका हे फिक्स आहे. काका फिक्स येईल असं वाटतं तुम्हाला? फिक्स. त्यात काय विषय? लीड नाही येणार. मागच्या कवटेकरांना लीड दिलं होतं, ह्यावेळी पण 100% लीड नाही येणार काका. फुल सपोर्ट आहे कवटेकरमधनं. नमस्कार. काय ना तुमचं? बाळासाहेब महादेव कापसी. कधीपासून दुकान आहे तुमचं? दुकान आहे पहिल्यापासून. तरी पण किती वर्ष? 40 वर्ष. किती? 40-50 वर्ष जुनं दुकान आहे तुमचं. काय वाटतं इलेक्शन चालू आहे लोकसभेत सांगली, किती उमेदवार आहेत काय माहिती का? कोण कोण उमेदवार आहे? काय सांगलीला 4 आहेत वाटतं. बरं, मग तरी पण कोण कोण उभारले माहिती का? पहिलवान. बरं, आणि खराडे. बरं, विशाल पाटील. वाचताय सगळं माहिती तुम्हाला. काय वाटतंय कोण निवडून? तरी पण कोणाच्या बाजून कल आहे, कोणाची हवा आहे काय? आता बघा, आता काय विकास करणारा माणूस पाहिजे. हो, मोदींनी विकास केलाय म्हणजे सगळ्या तुमच्या गावात विचार असं केलं? हा, मोदींनी विकास केलाय म्हणजे सगळं? नाही, आमच्या गावात काय केलं नाही. नाही, तुम्हाला मग नवीन उमेदवार पाहिजे काय? नवीन उमेदवार कोण पाहिजे काय? मग काय कसं आहे, विकास करणारा माणूस पाहिजे. बर बर, विकास करणारा माणूस आहे पाहिजे, तुम्ही त्याला मतदान देणार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव रामभाव थोरात. काय करता तुम्ही? माझी सरपंच. इथं कवटेकरचे? कवटेकर. मागची कवटेकर म्हणजे संजय गाला लीड मिळालं, यावेळी काय वाटतं लोकसभेला काय? संजय गाला कधी लीड मिळालेलं नाही, मागच्या वेळी मिळालं नव्हतं. कवटेकर मध्ये कधी नाही. बरं, यावेळी काय होईल? 3 उमेदवार 4 उमेदवार रिंगणार आहेत. त्यावेळी विशाल पाटील जाणार. बरं, विशाल पाटील काय दिलं असं वाटतं तुम्हाला? कारण 2010 कसं आहे माहिती का? लक्षात घ्या, आम्हाला संजय बाबा काकाबद्दल काय म्हणायचं नाही, पण जेव्हा मोदींनी देशामध्ये नोटबंदी करून 15 लाखाचा जुमला जो त्यांनी त्यांच्या निवडणुकीत जाहीरनाम्यात केलं होतं की 15 लाख प्रत्येक खात्यावर भरणार, काळे पैसे आणणार, हे काही न करता नोटबंदी दिली होती ती केलं नाही. काय नाही, फोल ठरले सगळी. आणि जीएसटीच्या माध्यमातून लोक नागरी केलेत, नोटबंदीतून लोक नागरी केलेत, आणि अशा परिस्थितीत आम्हाला 6000 रुपये आमचीच बोट आमच्या डोळ्यात घातलेले आहेत. शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला दर नाही. शेतकऱ्यांना खरेदी करता असताना ट्रॅक्टर घेऊ दे, वाहन घेऊ दे, कपडे खरेदी करू दे, खत खरेदी करू दे, आणि काय जीवनावश्यक वस्तू खरेदी करू दे, त्यात मात्र 18% जीएसटी आम्हाला द्यावं लागतो. आणि त्यातलेच आमचे 18% सरासरी एक शेतकरी कमीत कमी सरासरी 1-2 लाख-3 लाख रुपयाची खरेदी करतो, त्यापैकी 1,18,000 रुपये जीएसटी आम्हाला भरावं लागतं, आणि आम्हाला त्यातले 6000 मिळतात फक्त. म्हणजे आमचीच बोटं आमच्या डोळ्यात घालून पाण्याला उंडी काढल्यासारखा धंदा केला आहे. आणि राजकारण्याने एवढ्या खालच्या थराला नेलेलं आहे की ह्या संपूर्ण देशात राजकारण पाक म्हणजे संविधानचा पाक चुचरा करून टाकलेला आहे. लक्षात घ्या, कारण ह्या देशामध्ये जर समजा वन मॅन शो सुरू केला त्यांनी, फक्त या देशामध्ये मोदीने आम्ही शहीद दोनच माणसं देश चालवत होतो असा अर्थ आला आहे. 543 खासदार असताना खासदारला कुठलाही निर्णय घेऊ का म्हणून विचारला जात नाही लोकसभेमध्ये सुद्धा. आणि अशा परिस्थितीत लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे, कारण हा भारत देश आहे. आजपर्यंत आम्ही भारत देश महान म्हणतोय, पण ह्यापुढं मोदी म्हणून ते देशाचं नाव बदलायची शक्यता आहे की मोदी म्हणून भारताचं नाव ठेवतील का, असे शंका आम्हाला भारतीय नागरिकांना वाटते. आणि अशा परिस्थितीत लोकांनी इथंच त्याला थांबवलं तर बरं,
पुढच्या निवडणुकीचा होणार नाहीत, पुढं अराजकतेने देश जाईल अशी परिस्थिती निर्माण होती. होपते जातीवादा राजकारण यादवी निर्माण करायची हाताला काही लागत नाही म्हणतात, त्या ठिकाणी यादवी सुरू करायची आणि विरोधी पक्षांची पक्ष तर फोडलेच पण घराघरामध्ये भांडण लावून आज त्यांनी अक्षरशः ईडी आणि सीबीआयचं भ्या घालून कुणीही त्यांच्या विरोधात बोलायला नाही. मीडियाने जरी बातमी एखादी छापली तरी मीडियाचं चॅनल वर्णन बंद केलं जाते. हुकुमशाही चालू आहे, आता हुकुमशाही देशामध्ये हुकुमशाही आहे कारण विरोधकाला आवाज पुरून दाबण्याचं काम केलं जाते. आता या ठिकाणी एकच फक्त मीडिया फक्त देशाला वाचवू शकते. मीडियानं खरं रूप सामान्य जनतेचं ज्या कैफियत आहेत किंवा जे म्हणणं आहे किंवा मानसिकता आहे ती मानसिकता मीडियानं कमीत कमी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियानं करावं अशी माझी मीडियाला कळकळीची विनंती आहे. कारण मीडियाच हे सगळं करू शकतो कारण लोकसभेत लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून लोक मानतात त्यांना आणि त्यांनी बरेच चॅनल असे विकत घेतलेले आहेत तेव्हा सगळ्या बातम्या त्यांच्यात येत आहेत. त्या लोकांच्या मोदींनी राग आहे कारण 543 खासदारापैकी एकालाही विचारलं जात नाही. निर्णय हेच गॉगल काचमध्ये अगदी बुलेट प्रूफ काचमध्ये बसून निर्णय घेतले जातात आणि देश हा पुढल्या भविष्य काळामध्ये अराजकीकडे जाण्याची शक्यता आहे. कारण का तरुण पिढीला नोकऱ्या नाहीत, शेतकरी मालाला भाव नाही आणि ही हा निसर्गाची अशी परिस्थिती आहे. नोकऱ्या तर मुळात नाहीतच आणि महागाईचा कळस गाठलेला आहे. फक्त नोकरशी हाताने धरून सर्व शेतकऱ्यांचे पूर्णपणे अक्षर मोडून काढलेला आहे शेतकरी आणि शेतकऱ्याचा कुठलाही मालाला भाव नाही. शेतकऱ्यांना खरेदी करताना मात्र आपल्याबरोबर काही तरुण मतदार सुद्धा आहेत. पहिल्यांदाच मतदान कधी केलं तुम्ही मतदानाच्या? नाही पहिल्यांदाच आहे. तुमचं पहिलं मत कशासाठी वाटतं? तुम्हाला कसं जावं पहिलं मत? तुमचं पहिलं मत आमचं संजय गण असणार आहे आणि आम्ही संजय गटाचे माणसं आहे. गट्टर काकाने काय काय काम केले 5 वर्ष? काकांचं आपल्या जिल्ह्यात म्हटलं तर नॅशनल हायवे झाल्यात आणि गावात वैयक्तिक काकांचं मोठ्या प्रमाणात काम आहे. काकांनी बऱ्यापैकी 5 वर्षात काय काकांनी काम केलं पाहिजे असं वाटतंय? काकांनी भरपूर प्रमाणात निधी खर्च केला आणि पुढल्या 5 वर्षात काकांनी काका प्रत्येक काम करतात. प्रत्येक मागल्या 5 वर्ष केल्या त्या वर्षी पण करतील पुढे 100%. 2-3 लाखाचे लीड नाही, त्या टेन्शन नाही. बाबा काय चाललंय? काय नाही, निवांत आहे. बरं, सध्या लोकसभेचं वारं व्हावं लागलंय माहिती आहे का? लोकसभेची इलेक्शन निवडणूक आहे. बरं, काय वाटतंय मग त्याबद्दल? कोण निवडून येईल वाटतंय? कोणकोण उभारलंय माहिती का? कोणकोण उभारलंय? हे चंद्रकांत पाटील, विशाल काय विशाल पाटील ना, विशाल पाटील आणि काका. बरं, कोण वाटतं निवडून येईल? कोण निवडून येईल? काकाच येणार ह्या दोन्ही ह्या दोघांच भांडण तिसऱ्या लाभच होणार. काय नाव तुमचं? चंद्रकांत शिरोटे. काय वाटतं तुम्हाला लोकसभेला काय होईल? लोकसभेला जवळजवळ आता वारं आता लय पक्षी झाल्यात बरं का, त्यामुळं हे आता काय सगळे रसिक ह्याच असल्यामुळं सत्ताधारी सोडणार नाही तो. तुम्हाला वाटतंय भाजप निवडून येईल? भाजप 100% येणार. काय दोन्हींचे सामना असता का? नाही, चंद्रकांत पाटील आणि काका त्यात हे झालं असतं. बरं, तिरंगी सामना लागलाय. तिरंगी सामना आहे त्यामुळं चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील आहे की नाही ह्या दोघांची मतं विभागली जाणार आहे. त्यामुळं काकाचा फायदा होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल तिघापैकी? तिघापैकी कोण निवडून येईल काय सांगतात नाही. तिघापैकी अजून खाली ग्राउंडवर सामान्य माणसापर्यंत कोणी पोचलेलं नाही. अजून प्रचार यंत्रणा काय आलेलं नाही. मग कोण निवडून येणार कसं सांगायचं? तुम्हाला काय वाटतं आता वातावरण बघू? वातावरण आमच्या गावात एवढं गाव तालुक्या शेजारी असताना अजून एक उमेदवार पॅम्पलेट विम्पलेट कुठं काही नाही. खाली प्रचार यंत्र काहीच काही नाही. आता खासदारांचं काम कसं आहे 5 वर्षात मागच्या? हाय, समाधानकारक आहे. निगेटिव्ह नाही आणि पॉझिटिव्ह समाधानकारक. कुठल्या बाजून आहे? तुम्ही कुठल्या बाजून? आम्ही तसं सांगत नाही. पॉझिटिव्ह काम आहे. हा, पॉझिटिव्ह. मावशी आहे. मावशी तुम्हाला काय वाटतंय? ठीक आहे, तुमचं काय मत आहे बाबा? काय नाही, काय नाही, कुठला नवीन माणसाला संधी मिळावी एवढंच लोकसभेला. मग खासदारांचं 5 वर्षातलं काम काय? खासदारांचं असं काय आपलं काय सांगताय? 3 उमेदवार सोडून नवीन माणूस पाहिजे. कुठल्या नवीन माणसाला संधी मिळाली पाहिजे? नवीन माणूस चंद्रकांत पाटील आलायच की मग आता ते सोडून दुसरा कुठला पण असं चंद्रकांत पाटील नको आणि काय हे नको ते असं नको. दुसरा नवीन माणसाला संधी मिळाली फक्त नवीन माणसाला संधी मिळाली पाहिजे. आपल्याबरोबर अनेक गृहस्थ आहेत. मग काय वाटतंय तुम्हाला लोकसभेची निवडणूक सुरू आहे? होय. कोण निवडून येईल असं वाटतंय? तसं नक्की काय सांगत. कुणाचं वार आहे मग? कोणकोण उभारलंय माहिती का आता? अजून काय कल्पना, अजून कोणच पुढे तिकडे आली नाही. बरं, कोण उभारलंय लोकसभेत तेच कोण माहित नाही अजून. अजून काय नक्कीच माहिती नाही. झालं किंवा आता 7 तारखेला निवडणूक आहे कबोला पण अजून कोणच पुढे इकडे आले. इकडे कवटेकडे कोणी आलेलं नाही अजून. कोणच आले माहिती तर का कोण कोण उभारले काय? आम्हाला काहीच कल्पना, काहीच माहित नाही. पाठीमाग बघा स्वच्छता स्वच्छता, त्यामुळं लोक नाराज आहेत प्रत्येक गोष्टी पुढे. अजून काय माहित नाही. अजिबात काही माहित नाही.
साहेब मामा, लोकसभा इलेक्शन लागले माहिती का? होय माहिती आहे की. बर, काय वाटतंय मग कोण निवडून येईल, कोण कोण उभारलंय काय? काँग्रेसची येतील की? बर, काँग्रेसची सीटच नाही तर महायुतीकडून चंद्रकांत पाटील आहे, तो महाविकास आघाडीकडून चंद्रकांत पाटील येतील. नाही नाही येणार. कोण निवडून येतील? संजय काका येईल. बर, का संजय काका येतील? काय केलंय? असं वातावरण आहे. हो वातावरण आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? विशाल पाटील यावं वाटतंय. वाटतंय कशासाठी? वसंतदादाचं कर्तृत्व आहे, त्या मागे चाललं पाहिजे. कर्तृत्व आहे पण वसंतदादांच्या नात्याला तिकीटच मिळालं नाही अजून. अपक्ष म्हणून उभा राहायला एक गट पाहिजे. बर, चालणार नाही, मोडून काढायला पाहिजे. त्यासाठी विशाल पाटील निवडून यायला पाहिजे. नवं नेतृत्व पाटील आलते का कधी इकडे? पाच वर्षात बंद पडलेला कारखाना चालू केला, बिले दिली, नवं उमदं नेतृत्व पाहिजे. आता नवीन नेतृत्व तुम्हाला पाहिजे. मामा, लोकसभा इलेक्शन लागले माहिती का? माहिती. बरं, काय वाटतंय मग कोण कोण उभारलंय? काय, आम्ही राजकारणाचं नाही त्या बांधकडे. बरं, मग कोण कोण उभारलंय तर माहिती का? काय, 20 माम खास उभं राहिल्यात सांगली जिल्ह्यात. एवढं माहिती का तुम्हाला? सगळं वाचताय वाटतं, बातम्या बघताय मग तुम्ही? कोण तर सांगलेलं ऐकतो, बाकीच काय? काय काय सांगितलं त्यांनी? कोण कोण उभारलंय? नावं काय पाठ नाहीत मला. कुणाला मतदान देणार तुम्ही? आता 7 तारखेला मतदान आहे. मतदान ज्याविषयी जाईल त्याविषयी काय कोणाला द्यायचं देणार आहे. मग आता काय परिस्थिती आहे? आत्ता काही सुद्धा नाही, निवांत आहे वेगळा. बरं, मग तुम्हाला आता काय सांगता येत नाही. काय नाव तुमचं? राजकुमार खाडे. बरं, लोकसभा इलेक्शन लागलंय माहिती का? माहिती. कोण कोण उभारलंय? कोण कोण आता आहेत की 25 जण आहेत. बरं, काय वाटतंय मग त्यात? कुणाचा अंदाज बाबा, कुणाचा वारा आहे बाबा, कोण उभारला पाहिजे होता? कोण पैसे वाटेल तो उभा येणार निवडून. बरं, तुमचं काय तुम्हाला काय वाटतंय अंदाज, कोण निवडून येत तिघापैकी? तीन पैसे दिसतात आता. ते कोण पैसे जास्त वाटेल ते आलते का आता कौटेकरमध्ये? कधी आलेच नाहीत, 5 वर्षात कधी आले. आता तर कोण आलते का? 7 तारखेला आता तोंडावर इलेक्शन लागलं नाही, अजून आले. प्रचाराला पण नारळ फुटलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं कोण आलेलं नाही, तेव्हा काय सांगता येत नाही? सांगता येत. मग काय नाव तुमचं? अनिल खाडे. काय वाटतं तुम्हाला, लोकसभा इलेक्शन लागलंय, 3 मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत, काय वाटतंय तुम्हाला त्या तिघांबद्दल? काय सांगायचं, आज एका पक्षात आहे, संध्याकाळी कार्यकर्ते गोळा करणार, तो दुसऱ्या पक्षात जातोय, त्यामुळे कुणाचं काही सांगू शकत नाही. त्या कुणाचं कुणाची देणं घेणं काही नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त सगळ्यात चालू आहे. तिघं जर मातब्बर उमेदवार उभारले आता तिघांशी वाटत पर्याय नाही. काय वाटतंय पुन्हा खासदार तेच व्हावेत का, बदल पाहिजे, काय वाटते का? सरकारबद्दल खुश आहे तुम्ही? बदल होऊ शकत नाही, हायच येणार आहे, ते काय काय फरक पडत नाही. त्यांच्या कार्याबद्दल समाधान आहे का तुम्ही? आता काय आहेच म्हणायचं, काय त्यांनी काय आलंच नाही 5 वर्षात का, हे नाहीच भानगडच नाही. काय नाव तुमचं? माझं नाव डी एम शिरोटे. काय वाटते तुम्हाला लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल विशाल पाटील निवडून येतील. कशासाठी पण विशाल पाटील? ते मध्ये खासदार संजय काका निवडून येतात. आम्ही म्हणतो विशाल पाटील यांच्यासाठी. काय विशाल पाटील निवडून यावे? कारण पहिला प्रश्न, ह्यो जिल्हा जो आहे ह्यो काँग्रेसचाच आहे, बालेकिल्लाच आहे. वसंतराव दादा पाटलांच्यापासून आत्तापर्यंत ह्यो काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, आणि त्यांना स्नेच लढायला पाहिजे. सुद्धा विशाल पाटलांना काँग्रेसचं तिकीट दिलेलं नाही, त्यांना अपक्ष उभं राहावं, हेच दुर्दैव आहे त्यांचं. काँग्रेसवाल्यांचं हेच दुर्दैव आहे. तरी पण आता आम्ही विशाल पाटलांच्या पाठीशीच थांबलो. तरी सुद्धा तुम्हाला विशाल पाटलांना मत द्यायचं? मग तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल, कोण कोण उभारलंय आता? संजय काका. तर पुन्हा एकदा? हो. संजय काका कधी आलते का इकडे? येतात की काय माहिती. तुम्हाला वाटतं संजय काका निवडून? संजय काकाजी. मामा, काय नाव तुमचं? सतीश क्षीरसागर. बर, काय करता तुम्ही? आपलं दुकान आहे. बर, आणि HDFC ला गोल्ड व्हॅल्युएटर आहे. बर, काय वाटतंय लोकसभा इलेक्शन लागलंय, वारं काय कोणाच्या बाजून आहे? वारं हवा कोणाचे? वारा तर सध्या गरज आहे मोदीच. तर तिसऱ्या टर्ममधून मोदीच पाहिजे तुम्हाला? तिसरी नाही, चौथी का होईना, काय अडचण नाही. कारण मोदीने भारत देश 10 वर्षात जे होणार नव्हतं ते 5 वर्षात करून दाखवलं, म्हणजे पुढे नेला थोडक्यात ऍडव्हान्स. विरोधक तर म्हणते की मोदीने काहीच केलं नाही. मग शेवटी ते कामच आहे हो, विरोधकांचं तेच काम असतंय, तेवढंच करायचं राहतं 5 वर्ष. कुठंतरी काहीतरी घावलं आणि तेवढं ते भांडवल करायचं, तेवढंच असतं. तुम्हाला वाटतं संजय काका निवडून आले पाहिजे? ते काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, संजय काका निवडून येणारच, पर्यायच नाही. तर दादा नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? जमीर मुलानी. काय करताय? सिद्धी. काय वाटतंय सरकारबद्दल? काय वाटतंय कोण निवडून येईल, लोकसभा निरीक्षण चालू आहे. सरकार एकदम शंड आहे. बर, भाजप सरकार? भाजप सरकार. आणि आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. आम्हाला 6,000 रुपये पेन्शन देतात असं म्हणतात, पण आमच्याकडं GST रूपानं 1,00,000 पैसे गोळा करतात, आणि त्या 1,00,000 गोळा केलेल्या पैशातलं आम्हाला एक नाम मात्र 6,000 रुपये आमच्या तोंडावर पाणी फेकल्यागत करतात.
त्याचा काहीच उपयोग नाही. खासदारांबद्दल काय सांगाल? 10 वर्षात मागच्या मागच्या 10 वर्षात खासदारांची कामाचं असं उठाव तर काय काम असं काय दिसत नाही. पण दुसरा उमेदवार चांगला कोण नसल्यामुळं नसल्यामुळं पहलवान हा उमेदवार होऊ शकत नाही. कधी कधी तर अमोश पौर्णिमेला येणारा उमेदवार नसतो. उमेदवार विशाल पाटलांना जर पक्षाचं मिळालं असतं तिकीट तर हां तर एक फाईट झाली असती. काँग्रेसकडून काय मिळालं असेल विशाल पाटलांना तिकीट? आता ते अंतर्गत त्यांच्यात काय असेल ते आता आम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं की कोणाच्या जिरवासाठी कुणी तर काही तर केलं असावं असं आम्हाला वाटतंय. झारीत शुक्राचार्याचं नाव आपण कशाला घ्यायचं तुम्हाला माहित आहे? तुम्हाला काय वाटतं? जनतेला सगळं माहित आहे जनता काय खुळी नाही काय. पण कसं आता आपण ते नाव घेऊन आपण कशाला त्याला मोठं करायचं.